काँग्रेसकडून पुणे लोकसभेसाठी लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांना विचारणा झाल्याचं सांगण्यात येत आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. सुरेखा पुणेकर या गेल्या 3 दिवसांपासून दिल्लीत आहेत. मात्र काँग्रेसने सुरेखा पुणेकर यांच्या नावावर अद्याप शिक्कामोर्तब केलेलं नाहीये. सुरेखा पुणेकर 3 दिवसांपासून दिल्लीत. पुण्यात काँग्रेसकडून नव्या नावाची चर्चा सुरू. काँग्रेसकडून लावणी सम्राज्ञीला पुण्याचं तिकीट मिळण्याची शक्यता. काँग्रेसकडून पुणे लोकसभा उमेदवार कोण हे अद्याप ठरलेलं नाहीये. तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होऊनही काँग्रेसचा अद्याप उमेदवारच न ठरल्यानं मोठा गोंधळ उडाला आहे. संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांनी नाराजी व्यक्त करत काँग्रेसच्या तिकिटाच्या शर्यतीतून माघार घेतली. त्यामुळे काँग्रेस नगरसेवक अरविंद शिंदे यांचं नावावर एकमत होईल अशी शक्यता असतानाच आता पुण्यात काँग्रेसकडून नव्याच नावाची चर्चा सुरू झालीय. सुरेखा पुणेकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता पुण्यात वर्तवली जातीये. सुरेखा पुणेकर विरुद्ध भाजपाचे गिरीश बापट यांच्यामध्ये लढत होऊ शकते. मात्र काँग्रेसने सुरेखा पुणेकर यांच्या नावावर अद्याप शिक्कामोर्तब केलेलं नाहीये. याचबद्दल आमच्या प्रतिनिधींनी सुरेखा पुणेकर यांच्याशी बातचीत केली आहे, पाहूया. एकंदरीत तुम्हाला काँग्रेसची जी उमेदवारी मिळालेली आहे किंवा मिळते तर त्या संदर्भात चर्चा दिल्लीमध्ये झालेली आहे आणि ती चर्चा पत्रकारांनी मला सांगितलेली आहे. मला काय पक्षसृष्टींचा किंवा कोणाचा फोन आलेला नाहीये झाली कन्फर्म. आणि साधारण जर फोन आले त्यांचे डायरेक्ट फोन यायला पाहिजे ना. म्हणजे त्या संदर्भामध्ये आपली कोणाची भेट झालेली आहे का दिल्लीमध्ये? नाही नाही भेट झालेली नाहीये. आपण इच्छुक आहात का काँग्रेसमधून? हो हरकत नाही. काय झालं मी काही इलेक्शन लढू शकत नाही का? महाराष्ट्रात नाव आहे माझं. नक्कीच नक्कीच नक्कीच. काँग्रेस आपल्या उमेदवाराची अधिकृत घोषणा कधी करणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे.